जो गुरुमंत्र मामदारांच्याकडून मिळाला असं मी आज म्हणेन तो असा की मालकंस एका घराण्यात गातात पण तुम्हाला खरा मालकंस समजायचा असेल तर तुम्हाला सगळ्या घराण्यात तो कसा गायला जातो ते त्या त्या घराण्यांचे जे फाउंडर्स किंवा जे अनुगामी आहेत त्यांच्या भावविश्वात जाऊन बघायला पाहिजे. ह्या संगीताची व्याप्ती कळली आणि ही व्याप्ती ह्याचा अभ्यास केलेला म्हणजे दुसरा कुमारजींसारखा माणूस तेव्हा डोळ्यासमोर नव्हता. अच्छा. आणि ह्याचं प्रत्यंतर पुढे असं आलं की माला आणि मुकुललाजी ते तालीम द्यायचे त्याच्यामध्ये एक आता समजा बिहाग घेतला तर त्याच्यामध्ये फैयाज खानी कसा बिहागचा मजा घेतला जरा उदाहरण म्हणजे हाऊ विल यू सा ग ब ग म ग स चुरिया बार बार कर चोरिया बार मैं जणू काय कुमारजीने एकदम फैयाज खानसारखे मिशे आले आहेत कारण फोटो मी पाहिला होता असंच वाटायचं त्यांच्या अंगात ती ती कलात्मक गारुडं सगळी अशी अंगात त्यांच्या संचारायची पझेस्ट चोरिया बार बार गार गार सूरज नवा तिहार बोलन बिन निस दिन कारण छतिया दर का चुरिया बार बार म्हणजे फैयाज खान समजा तो मेलोड्रामा हाँ. आता तेच म्हणायचे की आमचं ग्वाल्हेर घराणं म्हणायचं बघ कसं स्वच्छ साधे फसवाफसवी नाही सगळं स्केल रागाचं उलगडून दाखवलं आणि कसं सर्वस्पर्शी घराणं आहे. तेच म्हणायचे अलादिया का साहेब त्यांच्या गळ्यात म्हणायचे मीण नसावी म्हणून ते ग म ब द ग म ग ह्याच म्हणे अशी म्हणे सगळी गायकीयांनी बनवली मोठा बदमाश माणूस. आता हे ही दाद आहे हे कळायला कुमारजींचा सहवास पाहिजे तुला होता बरं का. आणि असं करून कुमारजींचं काय असायचं की मी पुन्हा नामा निराळा एक किराणा घराणं राहिलं किराणा घराणं बिहाग गात नाही अशा करता की ते लोक प्रत्येक स्वरावर थांबून थांबून त्या स्वरांचा मजा घेतात. ज्याला आपल्या संगीतात आमच्या परिभाषेत रागालप्ती म्हणतात त्याचं तोडी चाललंय स द नि सा रे ग रे सा द म द न न न न न न न अरे त्या ऋषभाचं गंधर्वचं हेच खरं नातं आहे का. ही जर असा तो जो शोध असतो ना मग ते रेवर काम होतं मग म रे ग म ग रे नि ध नि रे ग म म मग धवर काम होईल निवर काम होईल आणि तेच ग्वाल्हेरमध्ये ए जा जा रे मो देवो पति रे ए जा रे. आपण कुमारजींकडे हा जो तुझा शिक्षणाचा सांगितिक प्रवास चालू होता हा आपण एक थोड्याशा विश्रांतीनंतर घेऊ. सतीश तू आता मला आग्रा घराणं ग्वाल्हेर घराणं जयपूर घराणं कुमारजींनी ह्या सगळ्या घराण्यांची तुम्हाला एकच आता जसं बिहाग राग घेऊन तसं दाखवलं तशी अजून काही घराणी असतील हा सगळा त्यांनी
तुला सांगण्यापाठचा हेतू काय, त्याच्यापासून तुला काय मिळालं आणि याचा तुला पुढे आयुष्यात उपयोग कसा आणि किती झाला? काय आहे की कुमारजींनी जे सगळं सांगितलं, आता आपण तोडीमध्ये होतो, आता त्याच्यामध्ये त्यांनी भेंडी बाजार करण्याची सुद्धा काय मौज आहे आम्हा नल्ली अज मोर मन लागोलंग अज मोर लागोलंगरवा गुण रंग रस अधिक सोच मत वारू साजन सुंदर सुगर जन वाज मोर मन साधम मदग गज सनि सा आज मोर मन सागम धनि मनि दम गर सा आज मोर मन। आता ही लिल्ट वेगळी आहे आग्रा घराण्याच्या मध्यलेपेक्षा। आता ते पंजाब घराण्याचं एक ते सांगायचे, एक वजीमांची रेकॉर्ड आहे बघ। काय शब्द कळत नाही पंजाब मध्ये। निम मसलत पूछ जिया तूसा, निम मसलत पूछ जिया तूसा। मैत्रिणींनो तुम्हाला सल्ला विचारते, तुसी दसो म्हणजे सांगा। निम मसलत पूछ जिया तूसा, तुसी दसो सहेलरिया। निम मसलत पूछ जिया तूसा। काय तर पुष्कळ दिवसांनी हा रांजण म्हणजे रांजा भेटलाय। याच्यात असं वाटतं की पंजाब घराण्याचा जो रस्टिक रोमॅन्स म्हणतो, म्हणजे देयर इज अ फ्लेअर ऑफ लाइकेबल अरोगन्स असं आपण म्हणतो ना, की एक आवडणारा असं जरासं एक म्हणजे दादागिरीत विचारल्यासारखं। घणा दिना पेजो रांजण मिलिया, घणा दिना पेजो रांजण मिलिया। असी मना काय त्याला म्हणू, असी मना केरू सा, निम मसलत पूछ जे तूसा। आता हे सगळं कुमारजी जे विराट दर्शन दाखवायचे आकार उघडून, म्हणजे परमेश्वरानंतर हेच असणार इतकं विराट दर्शन दाखवलेले, ही त्यांची देवधरांकडून मिळालेली शिक्षा दीक्षा होती। देवधरांना स्वतःची अशी डिस्टिंक्ट गायकी किंवा परंपरा नव्हती, गुणग्राहकता हाच त्यांचा जीवन प्रवास होता। कुमार या पतेळ्यांच्याकडून हे घे, आग्रावाल्यांची ही खूबसूरती बघ, ते जगन्नाथबाब कसं बांधतात, असे चार तऱ्हेने संस्कार घेऊनच कुमारजी कुमार गंधर्व बनले। आता इमॅजिन कुमारजी जर फयाजकाकडे शिकायला गेले असते तर लताफत का झाले असते, मग त्या घराण्याचं गाणं एकांगी प्रकारचं उत्तम गायलेलं असते। पण ही जी अनलॉपसाइडेड डेव्हलपमेंट कुमारजींची झाली, तीच त्यांनी शिष्यांना त्यांच्या संक्रांत केली, की म्हणजे सिंचन असं ते बेळगावी शब्द वापरायचे, तुम्हाला गाणं समजायचं आहे का, मग माझी नक्कल करून नाही येणार ते, माझ्या आवाजात माझं व्हॉइस कल्चर करून येणार नाही, ही सगळी तुम्हाला दुनिया बघायला लागेल। आता ही त्यांनी सुरुवात करून दिली, ही त्यांनी सुरुवात करून दिली। हाच त्यांचा सगळ्यात मोठा गुरुमंत्र होता।